हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्याच पावसामुळे जे आहे ते शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, कापूस, तूर यासह हळद पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. सांगलीनंतर हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे, मात्र याच हिंगोली जिल्ह्यातली हळद आता होत्याची नव्हती झालेली आहे पुराच्या पाण्यानं. मग आपण जर बघितलं तर मी अशाच एका हळदीच्या शेतामध्ये आहे आणि या हळदीच्या शेतामध्ये ही हळदीची जमीन जी आहे ते खरडून गेलेली आहे. पीक तर खरडून गेलंच, मात्र जमीनसुद्धा या पिकाबरोबर खरडून गेलेली आहे. दुसरीकडे बघायला गेलं तर अशा प्रकारे हे हळदीचे खोंब जे आहेत ते उघडे पडलेले आहेत, पांढऱ्या मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांचं जे आहे ते प्रचंड नुकसान झालेलं आहे. जवळपास या हळदीचा हे 4 एकरचा प्लॉट आहे आणि या 4 एकरमध्ये जे आहेत ते या हळदीचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांचं अशाच प्रकारे नुकसान झालेलं आहे, कारण एकीकडे बोललं जाते की हळदीला जे आहे ते पीक विमा लागू नाही आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी जे आहे ते आता चिंतेत आहे. आपण शेतकऱ्यांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल दादा, एकंदरीत खर्च किती आला होता आणि सगळं नुकसान किती झालेलं आहे? सर, ही 8 एकर हळद आहे. याच्यामध्ये आम्ही बियाणं घेतलं पहा, समजा एकरी 8 क्विंटल लागते सर, तर बरीचशी नुकसान आहे. याच्यात कमीत कमी 2-3 लाखाचे नुकसान आहे सर. पण आमची गरीब परिस्थिती असल्यामुळं आम्ही इकून तिकून काही पैसे करून हे करून आम्ही शेतकरी पहिलीच घाणीत असतो. तर पहिलीच आमची घाण असते शेतकऱ्याची. आम्ही इकून तिकून पैसे घेऊन हे करून आम्ही शेतीमध्ये लावगण करत असतो. पण आता ही आता निसर्गानं साथ न दिल्यामुळं ही आमची नुकसान झालेली आहे. तरी आम्हाला वाटते की शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावं, हीच आमची विनंती आहे. शासनानं, तुम्ही आता भाऊक झालात, शासनानं नेमकी मदत म्हणजे काय मदत करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, हेक्टरी किती द्यायला पाहिजे, काय सर? शासनानं कसं आहे सर, आता ही तर हळद खराब झालेली आहे आमची, काय ही हळद जागेवर येत नाही. तरी आम्हाला शासनानं एकरी कमीत कमी 1,00,000 रुपये तरी द्या पाहिजेत. हां, कृषी विभागाचे कोणी पंचनामे, कोणी शासनाचा अधिकारी कर्मचारी आला होता का तुमच्या हळदीमध्ये पंचनामा? नाही सर, कोणीच नाही आला आतापर्यंत. आम्ही म्हणलं नाही, कोणी आले बी नाही सर. किती दिवस झाले? नाही, आणि कोणीच आले नाही. कृषी साहेब नाही आले, कोणीच नाही आले. किती दिवस झाले सर? 4 दिवस झाले सर आतापर्यंत. हो, एकंदरीत शेतकऱ्यांच्या जे आहेत ते हे भावना आहेत, सरकारने आम्हाला जे आहे ते तातडीनं मदत करावी. जवळपास 1,00,000 रुपये जे आहेत ते या शेतामध्ये शेतकऱ्यांनी टाकले होते, मात्र कालच्या पुराच्या पाण्यानं जे आहे ते ही सगळी जमीन खरडून गेली, हळद खरडून गेली. खरं तर हळदीला ज्यावेळेस लागवड करते वेळेस 15-16 हजार रुपये पक्क्या मालाचा भाव होता, त्या तुलनेमध्ये 6,000 रुपये बेण्याचा भाव होता. 8 एकरमध्ये जवळपास या शेतकऱ्यांनी 1,00,000 रुपयाचं बेणं टाकलं होतं आणि ते बेणं जे आहे ते त्याच्यानंतर खत असेल, निन्नी असेल, खुरपी असेल, असा शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयाचा खर्च आला होता. मात्र हे 1,00,000 रुपयाचा केलेला खर्च जे आहे ते शेतकऱ्याचा या पुराच्या पाण्यात वाहून गेलेला आहे. मायबाप सरकारने या शेतकऱ्याकडे लक्ष देऊन या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, कोथळज, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.